नार्वेकरांनी कोणत्या आधारावर शिंदेना पक्ष दिला यावर एक नजर टाकूया. नार्वेकरांनी कोणत्या आधारावर शिंदेना पक्ष दिला एक नजर टाकूया. 2018 ठाकरेंनी पक्षाच्या घटनेमध्ये चुकीच्या पद्धतीनं बदल केले असं नार्वेकर म्हणाले. 2018 पक्षांतर्गत निवडणूक झालेलीच नाहीये. शिवसेनेची 1999 पक्षाची घटना मान्य करण्यात आल्याचं नार्वेकर म्हणाले. पक्षप्रमुख एकटेच पक्षात निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असल्याचं नार्वेकरांनी निरीक्षण नोंदवलं. उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना शिंदेंची हकालपट्टी करता येत नसल्याचंही नार्वेकर म्हणाले. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही ते म्हणाले. नेते आणि पदांची रचना यानुसार खऱ्या पक्षाचा निर्णय केल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. 2018 जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं. कोर्टाने आमचा व्हीप मानला होता, कोर्टाने आमचा गटनेता मानला होता, मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का? आणि जर 2018 यांनी जर का काही आमची घटना मानली नाही, म्हणजे निवडून आलेले जे आत्ताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते, कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते? त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरंच काही बोलले, पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसले त्यांना तसेही काही अधिकार नाही आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्याने एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो. दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला?